सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. केशर आंबा लागवड करून जगभर प्रसिद्ध करण्यासाठी अण्णा हजारे यांच्या पुढाकारानं केशर आंबा दख्खनचा राजा म्हणून घोषित करण्यात आलाय. प्रगतशील शेतकरी भगवानराव व्यवहारे यांना अनेक संघटनांच्या वतीनं श्रद्धांजलीही वाहण्यात आली. नगरमध्ये कारभारी गवळी यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतून देशामधील झोपडपट्टीधारक शेतकरी आणि शेतमजुरांना त्यांच्या राहत्या ठिकाणी घरकुला देण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं आणि बँकेकडून कर्जपुरवठा होण्यासाठी मदत करावी अशी मागणी पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात आणि उत्तर कर्नाटक तसेच तेलंगणाचा काही भाग या दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणामध्ये केशर आंब्याची लागवड करून हा आंबा जगभर प्रसिद्ध करण्यासाठी अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून केशर आंबा दख्खनचा राजा म्हणून घोषित करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हापूस आंब्याला जगात मान्यता मिळाली. हापूस आंबा हा आंब्या फळांचा राजा म्हणून घोषित केला गेलेला आहे. त्याच पद्धतीनं राहुरी कृषी विद्यापीठानं संशोधित केलेला केशर आंबा हा हापूस आंब्याच्याच तोडीचा आहे. या केशर आंब्याला दख्खनचा राजा म्हणून अण्णा हजारेंच्या हस्ते काल घोषित करण्यात आलेलं आहे आणि दख्खनचा राजा म्हणून घोषित केल्यानंतर हा केशर आंबा अनेक लोक आता मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड करतील व पर्यावरणाचं रक्षण आणि त्याचबरोबर लोकांनाही फळं खाण्यासाठी चांगल्या पद्धतीचे चांगल्या गुणवत्तेची फळं खायला मिळतील यामुळे याला नामकरण करण्यात आलेलं आहे. 4-5 दिवसापूर्वीच आपल्या आपल्या जिल्ह्याचे नायब तहसीलदार भगवानराव व्यवहारे सर साहेबांचं दुःखद निधन झालं. निश्चितच आपल्याला वाईट वाटण्यासारखं असं आहे की त्या माणसाचं काम महसूल खात्यामध्ये अतिशय म्हणजे नावाजण्याजोगं काम त्या भगवानराव व्यवहारे साहेबांनी केलं होतं. महसूलमध्ये गोरगरिबांचे दीनदुबळ्यांचे सेवा करण्याचं काम त्यांच्या सर्व्हिसमध्ये सेवा कार्य झालेले आहे आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये म्हणजे महात्मा फुले शिक्षण सोसायटी आहे ना वाडिया पार्कमध्ये, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यालय असेल, महात्मा फुले विद्यालय असेल, या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून ते त्याचे सचिव आहेत त्या शाळेचे, शिक्षण संस्थेचे. आणि शिक्षण संस्था कसं चालवी, शिक्षकांकडून काम कसं करून घ्यावं, विद्यार्थी गुणवंत कसे बनवावेत, त्यांची हातोटी गेल्या 20-25 वर्षात आम्ही पाहिलेली आणि मी त्या संस्थेचा संचालक असल्यामुळे मी त्यांचं काम करण्याची हातोटी मला जवळून पाहता आली आणि निश्चितच एक मोठं दुःखद आम्हाला दुःखही झालं की आज आपल्यातून हे व्यक्ती आज या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालं. त्याबद्दल सर्वच आमच्या नगरवासी असेल, पीपल्स हेल्पलाईन असेल, फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. सामुदायिक विवाहाप्रमाणे सगळीकडे सामुदायिक वृक्षदान मोहीम देखील पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. याप्रसंगी नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये भगवानराव व्यवहारे यांना अनेक संघटनांनी नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये जनतेच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली. लवकरच राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून पुढच्या आठवड्यामध्ये बैठक बोलावली असल्याचंही यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी सांगितलं. कोट्यावधी लोकांना या देशामध्ये घरं मिळालेली नाहीत याची आम्हाला खंत आहे आणि आम्ही सातत्याने 3 गोष्टींसाठी आग्रह धरला. पहिलं म्हणजे हायब्रिड लँड पुलिंग, नंतर हायब्रिड टाउनशिप आणि तिसरी गोष्ट जी आहे भूमिगुंठा. तर या संदर्भामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी येत्या आठवड्यामध्ये मुंबईला मंत्रालयामध्ये बैठक बोलवायचं कबूल केलेले आणि ही बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील घरांचा जो प्रश्न आहे तो ह्या हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून आपण नक्की सोडू शकू अशी मला खात्री आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की आम्ही अण्णासाहेब हजारेंना काल भेटलो राळेगण सिद्धीला आणि आज जो पर्यावरणाचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे हा मानवनिर्मित प्रश्न आहे, इथं सगळ्यांना मान्य. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर फक्त एकच मार्ग आहे, सगळीकडे झाडं लावली पाहिजे, लोकांनी देखील झाडं लावली पाहिजे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला. दख्खनचं जे पठार आहे हे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश,
नंतर कर्नाटक, तेलंगणा या सगळ्या भागांमध्ये, हे राज्यांच्या भागामध्ये हे दख्खनचं पठार पसरलेलं आहे. आणि या ठिकाणी केशर आंबा जो आहे, हा केशर आंबा चांगल्या पद्धतीने पिकला जातो. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये सामुदायिक वृक्षदान मोहीम हाती घ्यायची. आम्हाला पहिलं म्हणजे वृक्षदान आधी आणि त्याच्यानंतर कन्यादान, लग्नामध्ये म्हणा किंवा दावे वगैरे या कार्यक्रमांच्या निमित्ताने अशा प्रकारचे रोपं लोकांना वाटायचे, ज्याच्यामुळे लोक आपल्या आवारामध्ये झाडं लावतील, बांधावर लावतील, शेतांमध्ये लावतील. आणि मोठ्या प्रमाणामध्ये 1 कोटी हे केशर आंब्याचे रोपं जर लावले तर मला खात्री आहे की पर्यावरणाचा प्रश्न सगळा सुटणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून अण्णासाहेबांशी आम्ही चर्चा करून असा निर्णय घेतला की ह्या दख्खनच्या पठारावर हा जो केशर आंबा पिकतो, तर ह्या केशर आंब्याला दख्खनचा राजा म्हणून आम्ही आज घोषित केलेला आहे. अण्णासाहेबांच्या सूचनेवरून दख्खनचा राजा म्हणून ह्या आंब्याला आम्ही घोषित केले. भगवानराव व्यवहारे जे प्रगतिशील शेतकरी नगरचे प्रगतिशील शेतकरी होते, मागच्या आठवड्यात त्यांचं निधन झालं आणि त्यांना आम्ही हुतात्मा स्मारकामध्ये अनेक संघटनांच्या वतीने, मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिलेली. तर घोषणाबाजी करत अनेक महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.